नमस्कार, सेटनेट टॉपर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सेटनेट टॉपर या चॅनलद्वारे आपण सेट व नेट परीक्षेच्या पहिल्या पेपरची तयारी करून घेतो. पहिल्या पेपरचा शिक्षक अभिवृत्ती हा घटक पाहणार आहोत. त्यामधील अध्यापनावर परिणाम करणारे घटक आजच्या भागात आपण पाहूया. अध्यापनावर परिणाम करणाऱ्या घटकांची तीन गटांमध्ये विभागणी केली जाते. स्वतंत्र चल, पारतंत्रित चल आणि आंतरक्रियात्मक चल. प्रथम आपण पाहू या शब्दांचा अर्थ काय आहे. स्वतंत्र चल म्हणजे जे घटक कुणावरही अवलंबून नाहीत असे घटक. पारतंत्रित चल म्हणजे असे घटक जे इतर कोणत्या तरी घटकांवर अवलंबून आहेत. आणि आंतरक्रियात्मक चल म्हणजे असे घटक जे एकमेकांसोबत कोणती तरी क्रिया दर्शवितात किंवा एकमेकांवर अवलंबून आहेत. शिक्षक हा शिक्षण प्रक्रियेतील एक महत्त्वाचा ध्रुव किंवा एक महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणाची सुविधा देणारी व्यक्ती म्हणून शिक्षक ही शिकण्याच्या आणि शिकविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती आहे. उत्तम पद्धती व तंत्राच्या मदतीने शिक्षक विद्यार्थ्यांमधील प्रावीण्य शोधू शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास खूपच मदत. शिक्षक हा एक शिक्षण प्रक्रियेतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या शिक्षकांवर सुद्धा परिणाम करणारे काही घटक आहेत, ते आपण पाहू. त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शैक्षणिक पात्रता. वेगवेगळे विषय आणि क्षेत्रातील ज्ञान आपल्याला खूप उपयोगी ठरू शकते. अधिक शिक्षण हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी मदत करते. म्हणून शिक्षक हा जास्तीत जास्त शिकलेला असावा, त्यासोबतच शिकण्याची प्रक्रियाही त्याने अविरत चालू ठेवावी. आपले शिक्षण कधीही बंद करू नये. दररोजच्या जीवनात काहीतरी नवीन ज्ञान मिळवण्याचा सतत प्रयत्न करावा. यामुळे त्याच्या अध्यापनामध्ये नवीनपणा येईल व विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढू शकेल. पुढील घटक आहे कौशल्य. अध्यापनाचे कौशल्य हे कोणत्याही पदवीने मिळत नाही, तर प्रत्येक शिक्षकाला हे कौशल्य खूप प्रयत्न करून जिद्दीने स्वतःच्या मेहनतीवर मिळवावे लागते. त्यासाठी त्याची अंतःप्रेरणाही खूप महत्त्वाची आहे. चांगल्या अध्यापनासाठी प्रभावी संप्रेषण म्हणजेच प्रभावी दळणवळण, शैक्षणिक साधनांचा योग्य वापर करण्याची हातोटी, अध्यापन पद्धतीची सुयोग्य निवड, अध्यापनाची आवड, सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक, मानवी संबंध हाताळणे अशी काही कौशल्ये असणेही आवश्यक आहे. शिक्षकांच्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रतेचे निकष आपण पूर्ण केले की आपण शिक्षक बनू शकतो. परंतु शिक्षकी व्यवसायात प्रावीण्यता तेव्हाच मिळेल जेव्हा आपल्याजवळ खूप सारा अनुभव असेल. हा अनुभव आपल्याला आपल्या दररोजच्या आयुष्यामधून कमवायचा आहे. उच्च शिक्षणामुळे विविध घटकांचं ज्ञान व किचकटपणा समजू शकतो, पण अनुभवामुळे वर्गामधील प्रभावी अध्यापनासाठी नेमकी कोणती पद्धत उपयोगी आहे हे आपल्याला समजते. अनुभवामुळेच आपण वर्गातील भिन्न प्रवृत्तीच्या भिन्न मुलांना एकत्रितपणे हाताळू शकतो. अनुभवामुळेच कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेणं, अचानक एखादी समस्या निर्माण झाली किंवा अचानक एखादी परिस्थिती उद्भवली तर त्यामध्ये नेमका कोणता निर्णय घ्यावा हे सुद्धा आपण ठरवू शकतो. विषयाचे उत्तम ज्ञान असलेला शिक्षक सहज व उपयुक्त पद्धतीने वर्गामध्ये अध्यापन करू शकतो. बऱ्याच वेळेला संस्थेतल्या किंवा शाळेतल्या काही अडचणींमुळे शिक्षकांना न आवडणारे किंवा त्यांना न जमणारे विषयसुद्धा त्यांना दिले जातात. याचा परिणाम त्यांच्या अध्यापनावर होतो. असं असेल तरीसुद्धा शिक्षकांनी प्रयत्नांनी प्रत्येक विषयामधील ज्ञान परिपूर्ण व अद्ययावत करण्याचा प्रयत्न करावा. किमान आपण जे विषय अध्यापन करत आहोत त्यातले तरी यथोचित ज्ञान त्यांनी मिळवावे. विषय अधिकाधिक रंजक आणि कृतियुक्त करावा, म्हणजे अध्ययन अध्यापन प्रभावी होईल. आपला विशेष चांगला करण्यासाठी ज्या ज्या कृतींची ज्या ज्या ज्ञानाची आवश्यकता असेल ते सतत मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा एखादी अडचण समोर येईल तेव्हा तज्ज्ञांचा किंवा आपल्या सहकाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी किंवा त्यांची मदत घेण्यासाठी कधीही संकोच बाळगू नये. शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे विद्यार्थी. ही सगळी शिक्षण प्रक्रिया किंवा आत्तापर्यंत पाहिलेले आपण सर्व घटक हे सर्व विद्यार्थ्यांसाठीच आपण अभ्यासत आहोत. वर्गातील विद्यार्थी हे वेगवेगळ्या संस्कृतीतील, सामाजिक स्तरातील, आर्थिक परिस्थितीतील, वेगवेगळ्या मनस्थितीचे, वेगळी बुद्धिमत्ता असणारे तसेच प्रत्येकामध्ये काही भिन्न कौशल्य असणारे व्यक्ती असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रेरणा किंवा उद्दिष्टसुद्धा भिन्न असतात. शिक्षकाने वर्गामध्ये शिकवत असताना या सर्व बाबींचा विचार करावा. विद्यार्थ्यांचं वय काय आहे,
त्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये त्यांच्या मानसिकतेमध्ये कोणकोणते बदल होतात, त्यांच्यामध्ये असणारी भावनिक आंदोलने कशी आहेत, याचा सर्वांचा विचार करून वर्गामध्ये अध्यापन करावे. या सर्वांचा विचार करून जर अध्यापनामध्ये काही लवचिकता आणली तरच प्रत्येक विद्यार्थी अध्यापनामध्ये किंवा स्वतःच्या अध्ययनामध्ये रस घेईल. आता आपण पाहू वर्गातील वातावरण. वर्गामध्ये खूप अशा भौतिक सोयीसुविधा नसल्या तरीसुद्धा त्यांना तिथे रमण्यासाठी किंवा तिथे राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किमान सुविधा तरी असाव्यात. यामध्ये आपल्याला सांगता येईल की भरपूर सूर्यप्रकाश, मोकळी आणि शुद्ध हवा, चांगल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा बसण्यासाठी व्यवस्थित असा भूभाग असला पाहिजे. वर्गातील वातावरण आरोग्यदायी, मोकळे आणि आनंददायी असावे. यासाठी माफक शिस्त, कल्पकता यांचा अवलंब केलेला असावा. विद्यार्थी बराचसा वेळ वर्गामध्ये घालवतात, त्यामुळे वर्गातील वातावरण अध्ययनासाठी पूरक असावे. वर्गातील वातावरण जर आनंददायी आणि लोकशाहीयुक्त असेल तर विद्यार्थी आपल्या अध्यापनाच्या कृतीमध्ये अधिक क्रममान होऊ शकतात. पूरक साहित्यांच्या वापरामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे शिकणं सोपं करू शकतात किंवा त्यांच्या शिकण्यामध्ये त्यांना मदत करू शकतात. या पूरक साहित्यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ, ऑनलाईन साहित्य, प्रयोगशाळा, तक्ते, चित्र, काही कृतीयुक्त साहित्य यांचा समावेश होतो. हे सर्व साधनांच्या वापरामुळे अध्ययन अध्यापन अधिक प्रभावी होतं. सर्व विद्यार्थ्यांना साहित्य जरी मिळालं नाही तरी प्रयत्नपूर्वक आणि कल्पकता वापरून शिक्षकांना बरंच साहित्य वर्गामध्ये सुद्धा तयार होतं. सध्याच्या काळात आपण पाहत आहोत की टाकाऊपासून टिकाऊ किंवा कचऱ्यामधून प्रयोगशाळा अशा अनेक गोष्टी किंवा उपक्रम आपण राबवत आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग आपल्याला घेता येतो. सूचना सुविधेमध्ये वर्गखोल्या, प्रयोगशाळा, सेमिनार रूम, ऑन कॅम्पस क्लिनिक, सायबरीज अशा जागांचा समावेश होतो. यांची उपलब्धता जर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार नसेल तर विद्यार्थी व्यवस्थित शिकू शकणार नाहीत. विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये शिकत आहेत त्या संस्थांचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनावर खूप मोठा परिणाम होतो. संस्थांनी तयार केलेल्या धोरणामुळे अध्यापनाच्या प्रभावावर परिणाम होतो. ही धोरणं शिक्षकांना स्वातंत्र्य किंवा स्वायत्तता देऊ शकतात किंवा वर्गावर निर्बंध लादू शकतात. शिक्षकांना जर ही धोरणं सोयीस्कर वाटली नाहीत तर त्यांच्या अध्यापनावर किंवा त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अध्यापनाच्या पद्धती आणि उपक्रम निवडत असताना शिक्षकांना पुरेसं स्वातंत्र्य आणि लवचिकता असावी. संस्थेचं वातावरण निकोप आणि चांगलं असावं. तर हे होते अध्यापनावर परिणाम करणारे घटक. या भागातील पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारची नवनवीन व उपयुक्त माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.